महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्वात मोठा दावा केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला काल 20 जूनला 1 वर्ष पूर्ण झालं. हे बंड फसलं असलं तरी एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून स्वतःला संपवलं असतं असा गौप्य स्फोट दीपक केसरकर यांनी केलाय. दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये पडसाद पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या गौप्य स्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. की ज्या वेळेला माझ्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे, ज्या ज्या वेळेला उद्धव साहेब असं करत होते की वचन द्यायचे आणि ते तोडायचे, त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला मी त्यांना जाऊन सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट त्यांची अतिशय महत्त्वाची आहे, त्यांनी निश्चितपणे उठाव केला आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की माझ्याबरोबर ही सगळी लोकं प्रेमाने आलेली आहेत. कारण ज्या दिवशी त्यांचा अपमान झाला तोसुद्धा दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापनाच्या दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला, त्याला अत्यंत अपमानित केलं, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. आणि हे कुठल्याही, कारण शेवटी ते शेवटी आमचेसुद्धा विधिमंडळाचे नेते होते, त्यांचा अपमान तुम्ही का केला ह्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. आणि ते समजा रागवून निघून गेले असते तर त्यांनी परत येण्याची तयारी दाखवलेली होती. एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने जाणून घेतली पाहिजे की शिंदेसाहेब हा एक सच्चा मनुष्य आहे, सच्चा शिवसैनिक आहे. त्यांनी काय सांगितलं, मला ज्यावेळेला असं वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, त्यावेळेला मी एकच गोष्ट केली असती, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झालेली आहे, पण ह्या लोकांची काही चूक नाही, आणि तिथंच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असते. असा म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, कशा रीतीची माणूस की त्याच्याकडे असते की माझ्यामुळे एकाही आमदारांचं नुकसान होत का म्हणे, राजकीय आमदारांचं नुकसान होता का म्हणे, प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी नाही राहणार तर कोणाच्या मागे उभी राहणार. तुम्हाला तर परंपरेने सगळं मिळवलं आहे, त्यांनी तर आपल्या वागणुकीतून मिळवलं प्रेम. म्हणून माझ्यासारखा मनुष्य म्हणतो की राजकारणाचं काय होईल ते होईल. एक सच्चा मनुष्य जो लोकांसाठी झगडतो तो जर राजकारणातून दूर होणार असेल, त्याचा जर अपमान होणार असेल, आणि तो ज्याला म्हणतो की माझं ज्या वेळेला मी उठाव केला आणि माझ्यामुळे आमदारांचं नुकसान होणार असेल तर मी त्या आमदारांना परत पाठवेन, पण मी मात्र डोक्यात गोळी झाडून घेईन, असं म्हणणारा मनुष्य हा खरोखर प्रेम करण्याजोगाच मनुष्य असतो. आणि म्हणून ते प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलं पाहिजे, त्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. हे रोज असं काहीतरी करत राहणार, यांना घाणेरडी कृत्य करण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. मी संदीप कसालकर तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. समाजकारण, राजकारण, क्रीडा, गुणे, अगदी सर्वच इंडिया 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य.